नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय जबरदस्त व्हिडिओ तयार केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल, सर स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त व्हिडिओ कसं काय असू शकतो? तर खरंच आहे, हा टेक्निकल अनालिसिसवर कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती मी व्हिडिओ तयार केला आहे. मी तुम्हाला एवढं गॅरंटेड सांगतो की अजूनपर्यंत तुम्ही जर स्टॉक मार्केटचा अभ्यास केला असेल, कुठे ट्रेनिंग घेतला असेल, तर तिथं ही देखील तुम्हाला कुणी माहिती सांगितली नसेल. किंवा अख्ख्या युट्यूबला जर तुम्ही मराठी भाषेमध्ये इव्हन हिंदीमध्ये जरी व्हिडिओ बघितल्या असल्या तरी देखील तुम्हाला तिथं कुणीही ह्या पद्धतीची माहिती कॅन्डलच्या संदर्भात सांगितलेली नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे काळजीपूर्वक बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही लर्निंग भेटेल फ्री ऑफ कॉस्टमध्ये. खूप इम्पॉर्टंट मी कॅन्डल दाखवणार आहे, कॅन्डलचा अर्थ सांगणार आहे, पाठीमागचे असणारे इमोशन सांगणार आहे, त्याच्या साह्यानं प्राइस ऍक्शन मार्केटमध्ये कसं काम करतं हे पण मी काय करणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सुरुवात करण्याअगोदर परत एकदा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्लीज तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जसं की तुम्हाला माहित आहे, तुम्ही मार्केटमध्ये काम करत असताना दोन शब्द नेहमी ऐकले असतील, बुल आणि बियर. तेजी आणि मंदी हे शब्द नेहमी ऐकले असतील. मग हे मार्केटमध्ये जी तेजी येते ही तेजी नेमकी कोण आणतं आणि कशा पद्धतीने येते, आणि बियर्स जे असतात मंदी जी येते मार्केटमध्ये ही कशा पद्धतीने येते? मग सध्या मार्केटमध्ये तेजी यायला लागली आहे की मार्केटमध्ये मंदी यायला लागली आहे हे नेमकं कसं ओळखायचं? तर हे ओळखण्याचं टूल्स म्हणून इक्विपमेंट म्हणून काय केलं जातं, कॅन्डलकडे बघितलं तर त्याला जापनीज कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं. ते कम्प्लीट प्राइस ऍक्शन संदर्भात जे आहे ते तुम्हाला काय करतं त्या ठिकाणी गायडन्स करतं हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा प्राइस ऍक्शन समजून घ्यावं लागेल, शिकावं लागेल, आणि त्या प्राइस ऍक्शनला ज्या वेळेला तुम्ही कंटिन्यू वर्ष, दीड वर्ष, दोन वर्ष कन्सिस्टन्सी बेसिसवर अप्लाय कराल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर जे आहे ते काय करू शकता, त्या ठिकाणी बनू शकता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग हे कॅन्डलचा अर्थ नेमका कशा पद्धतीने रीड करायचा, कशा पद्धतीने त्याच्या पाठीमागच्या इमोशन समजून घ्यायच्या, कारण काय ही कॅन्डल जे आहे ते आपण बघतोय. काय म्हणतोय मी, हे खूप महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही जे स्क्रीनवर कॅन्डल दोन बघायला लागला, एक ग्रीन कॅन्डल आहे, एक रेड कॅन्डल आहे, एकाला बुल बीन असं म्हटलंय आणि एकाला बियर बीन असं म्हटलंय. म्हणजे मार्केटमध्ये जे आहे ते नेहमी फाईट सुरू असते बुल्स आणि बियर. मग ह्या बुल्स आणि बियरच्या फाईटमध्ये कुणाचा विजय होईल त्या बाजूने मार्केट जे आहे ते जात असतं. समजा मार्केटवर बुल्सचं कंट्रोल असेल तर मार्केट काय होणार आहे, वरती जाणार आहे, मार्केटमध्ये तेजी येणार आहे. समजा मार्केटवर बियर्सचं कंट्रोल असेल तर मार्केट काय होणार आहे, त्या ठिकाणी साजिकल डाऊन साईडला जाणार आहे. मग हे मार्केटवर सध्या बुल्सचं कंट्रोल आहे का बियरचं कंट्रोल आहे हे कसं बघायचं, हे बघण्याचं काय साधन आहे का? तर साधन आहे, आणि ह्या तुम्हाला स्क्रीनवर ज्या दोन कॅन्डल दिसतात हे साधन आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ जी पहिली कॅन्डल जी दाखवली मी या ठिकाणी, ही पहिली कॅन्डल कशाची आहे, तर ही पहिली कॅन्डल जी आहे ते बुल विनची आहे, म्हणजे तेजी जी आहे ह्या तेजीची कॅन्डल दाखवते. म्हणजे मार्केटवर पूर्णपणे तेजी करणाऱ्या लोकांचं वर्चस्व आहे हे ह्या कॅन्डल मधून दिसते. मग ह्या कॅन्डलची जर साईज बघितली तर ही कॅन्डलची साईज तुम्हाला ऍज कम्पेअर टू मोठी दिसते, एक लॉंग कॅन्डल आहे. म्हणजे मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला एक लॉंग ग्रीन कॅन्डल तयार होते त्या त्या वेळेला मार्केटवरती बुल्स जे आहेत ते कंट्रोल प्रस्थापित करायला लागले असा त्याचा अर्थ होतो. मग ह्याच्या अगोदरच्या सर्व कॅन्डल जे आहेत त्या शॉर्ट कॅन्डल असणं गरजेचं आहे. पाठीमागच्या 8-10 कॅन्डल किंवा पाठीमागच्या 15-20 मिनिटापासून जर शॉर्ट शॉर्ट कॅन्डल तयार होत असतील आणि ह्या शॉर्ट कॅन्डल तयार झाल्यानंतर जर एक लॉंग ग्रीन कॅन्डल तयार होत असेल सॉलिड अशी, तर तिथं मार्केटवर बुल्स जे आहेत ते कंट्रोल प्रस्थापित करायला लागलेत असा त्याचा अर्थ होतो. मग तिथं बुल्सचा प्रस्थापित किती आहे, बुल्सचं मार्केटवर कंट्रोल किती आहे हे कसं डिफाईन केलं जातं, ओपन आणि क्लोज ह्या दोन्हीमध्ये जे डिस्टन्स आहे हा डिस्टन्स जेवढा जास्त असेल तेवढं मार्केटवरचं त्यांचं कंट्रोल जे आहे ते जास्त आहे असं काय केलं जातं, मांडलं जातं, त्याला बुल विन असं काय केलं जातं म्हटलं जातं, किंवा त्यालाच एलिफंट कॅन्डल असं देखील म्हटलं जातं लक्षात असल्या. कारण का सर्वात मजबूत पाय जे आहेत, सर्वात मजबूत चाल जी मांडली जाते ही एलिफंटची मांडली जाते, आणि ह्या एलिफंटच्या फुटप्रिंट ज्या आहेत ह्या मार्केटमध्ये तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती दिसतील. म्हणजे ज्या वेळेला सॉलिड लॉंग कॅन्डल तयार होते ओपन आणि क्लोज ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं त्यावेळेला त्याला बुल विन असं काय केलं जातं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं सेम बियर विन्स, म्हणजे पाठीमागच्या 8-10 कॅन्डल नंतर किंवा पाठीमागच्या 15-20 मिनिटानंतर एक शॉर्ट शॉर्ट कॅन्डल तयार झाल्यानंतर, मार्केट एक रेंज बॉन्ड तयार झाल्यानंतर तिथे एक लॉंग कॅन्डल जर तयार होत असेल, लॉंग रेड कॅन्डल, जी कॅन्डल पूर्णपणे ऍब्सोल्युटली मार्केटवरती बियरचं कंट्रोल आहे, मंदिड्यांचं कंट्रोल आहे दाखवत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, बियर विन असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये ओपन आणि लो जो आहे किंवा ओपन आणि क्लोज अंतर जे आहे ते खूप जास्त असतं, आणि ओपनिंगच्या डाऊन साईडला क्लोजिंग जे आहे ते झालेलं असेल
तर त्याला बिअरचं कंट्रोल आहे मार्केटवरती, असं काय केलं जातं त्या ठिकाणी म्हटलं जातं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, त्यानंतर मग हे मार्केटमध्ये काम करत असताना आपण हे मार्केटवर नेमकं कुणाचं कंट्रोल आहे आणि कशा पद्धतीनं ते कंट्रोल तयार करायला किंवा कंट्रोल सोडून द्यायला हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं असेल या ठिकाणी, तर तुम्हाला काय दिसतं इथं, तर हे खूप महत्वाचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ हिथं जे कॅन्डल आहे आणि प्रिव्हियस कॅन्डल जर बघितली, तर ह्याच्यामध्ये एक फरक आहे. मगाच्या सेम दोन्ही कॅन्डल आहेत, काय म्हणतो मी, पाठीमागच्या स्लाइडमध्ये जी तुम्हाला कॅन्डल दाखवली तीच कॅन्डल या ठिकाणी देखील आहे. पण ह्या दोन्ही कॅन्डलमध्ये फरक असा आहे की पूर्वीच्या कॅन्डलमध्ये जे आहे, पूर्वीची कॅन्डल जर तुम्ही बघितली, तर पूर्वीची कॅन्डल या पद्धतीची ग्रीन कॅन्डल होती, बरोबर आहे. ह्या पद्धतीची काय होती, त्या ठिकाणी ग्रीन कॅन्डल होती. एक लॉन्ग कॅन्डल जे आहे ते आपण काय केलं होतं त्या ठिकाणी बघितलं होतं, आणि ही लॉन्ग कॅन्डल मार्केटवर बुल्सचं कसं कंट्रोल आहे हे दाखवत होते. पण ह्या कॅन्डलमध्ये जर एक तुम्ही फरक बघितला, तर हा फरक काय होतं, या ठिकाणी वरच्या साईडला जे आहे ते रिअल बॉडी नाही, या ठिकाणी लक्षात घ्या. इथली रिअल बॉडी कुठे गेले, गायब झाले, म्हणजे तिथं अप्पर शॅडो आलेले आहे. आणि हे जर दोन्हीतलं डिस्टन्स चेक केलं तुम्ही, म्हणजे अप्पर साईडची शॅडो आणि डाऊन साईडला असणारी रिअल बॉडी ही सेम आहे, म्हणजे 50-50%. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, म्हणता मार्केट तर तेजीत आहे, तुम्हाला कॅन्डल ग्रीन दिसेल. तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की बाबा कॅन्डल तर ग्रीन आहे, ओके मार्केट वर जायला पाहिजे, पण ऍक्च्युअली मार्केट वर त्या ठिकाणी जात नाही. मार्केट म्हणजे जी तेजी आहे ती तेजीला कुठंतर लगाम लागताना दिसतो. हे का होतं, तर हे कॅन्डल ज्या वेळेला स्क्रीनवर तयार होईल त्यावेळेला बुल्स जे आहेत ते त्यांचं कंट्रोल जे आहे ते वीकिंग करायला लागलेत, वीक करायला लागलेत, हे त्याचा अर्थ होतो. म्हणजे कॅन्डल जरी ग्रीन असली तरी बुल्सचं कंट्रोल जे आहे ते कुठंतर कमी व्हायला लागले, तिथं बुल्सचं मार्केटवर कंट्रोल राहीन असं झालं, ह्याचा अर्थ असा होतो. सेम त्याच पद्धतीनं तुम्ही जर इकडे रेड कॅन्डल मध्ये बघितलं, तर रेड कॅन्डलला काय दिसतंय, तर अप्पर साईडला एक रिअल बॉडी दिसते आणि डाऊन साईडला जी शॅडो आहे ती जास्त शॅडो आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हिथं देखील तुम्हाला काय दिसतंय, मार्केटवर जे बियर्स आहेत, कॅन्डल रेड आहे, मंदी आहे, क्लिअर आहे मान्य, पण ऍक्च्युअली त्या मंदीमध्ये त्या मंदिडी जे आहेत ते त्यांचं स्वतःच कंट्रोल जे आहे ते मंदीवरचं कुठंतर सोडून द्यायला लागले, त्यांचं कंट्रोल जे आहे ते वीक व्हायला लागले, असा ह्याचा अर्थ होतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आपलं बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना डिसिजन चुकतात, आपल्याला वाटतं कॅन्डल तर इतकी मोठी ग्रीन तयार झाली आहे, पण ऍक्च्युअली ती कॅन्डल त्यानंतर रिट्रेसमेंट होतं, सेलिंग प्रेशर येतं त्या ठिकाणी, आणि आपली ऑर्डर जे आहे ते एसएल हिट होतो त्या ठिकाणी. आपल्याला वाटतं की माझ्या बाबत असं का होतंय, कारण का तुम्ही तिथं कॅन्डल रीड करायला चुकलेला असता, कारण का तिथं मार्केट जे आहे ह्या मार्केटवरचं बुल जे आहे हे कुठंतर वीक होताना दिसून येतील, किंवा बियर जे आहे ते मार्केटमध्ये वीक होताना दिसून येतील. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये जे आहे ते बऱ्याच वेळेला काय होत असतं त्या ठिकाणी ट्रॅप होत असतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, त्याच पद्धतीनं सेम कॅन्डल आहे अजून सेकेल. मी काय केलं, सेम तीच कॅन्डल परत एकदा काय केलं या ठिकाणी घेतलंय, इथं जर बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय इथं, तर ही कॅन्डल जर बघितली तर पहिली कॅन्डल जे आहे बुल्स जे आहेत ते लूज व्हायला आलेत. काय व्हायला आलेत, पहिल्या कॅन्डल जे आहे या कॅन्डलमध्ये अप्पर शॅडो जर बघितले तर ही अप्पर शॅडो प्रचंड मोठी आहे आणि त्याच्याशी कम्पेअर करता रिअल बॉडी जी आहे ती स्टॉकची खूप छोटी आहे. म्हणजे मार्केटमध्ये जे बुल्स होते हे तुम्हाला कॅन्डल ग्रीन दिसेल, तुम्हाला वाटेल मार्केट वर जाणार आहे, पण ऍक्च्युअली तसं नाही, हे लक्षात असू द्या. जरी मार्केटमध्ये बुल्स असले, त्या बुल्सवर सध्या कंट्रोल कोणाचा आहे, बियरचं कंट्रोल आहे. बियर्सने मार्केटला पूर्णपणे तिथं ताब्यात घेतलेलं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं सेम बियर मार्केटमध्ये कॅन्डल रेड दिसेल तुम्हाला, पण कॅन्डल जरी रेड असली या सुटकान परिस्थितीमध्ये, या सुटकान सिच्युएशनमध्ये तिथं कॅन्डल रेड आहे, बियर लूज कंट्रोल टू बुल्स. म्हणजे बियर्स वरती काय व्हायला आले, बुलचं कंट्रोल जे आहे ते क्लिअरली तिथं इस्टॅब्लिश होताना तुम्हाला दिसून येतंय, आणि तिथं मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो काय व्हायला आहे, चेंज व्हायला. आता तुम्हाला वाटेल की सर मग हे असं आहे तर मग ह्याच्यात ट्रेडिंग कसं करायचं, स्टॉप लॉस कुठे लावायचा, टार्गेट कुठे ठेवायचं, नेमकी हे कधी कॅन्डल तयार झाल्यानंतर ग्राह्य धरायचं, हा सगळा टेक्निकल अनालिसिसचा पार्ट आहे, प्राइस ऍक्शनचा पार्ट आहे, इंट्राडे ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीचा आहे, आणि ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स जो आहे तो खूप मोठा आहे, लक्षात असू द्या. आणि आमचा जो ऑनलाईन कोर्स आहे शेअर मार्केटचा, ज्याच्यामध्ये अडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स जो आम्ही सुरू केलाय, ह्याच्यामध्ये हे कम्प्लीट प्राइस ऍक्शन जे आहे ते काय केलं जातं, एकदम सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. आणि ज्याच्या साह्यानं आज आमचे खूप सारे ट्रेडर जे आहे ते दिवसाला 5,000, 7,000, 8,000, 10,000 रुपये प्रॉफिट जे आहे ते कन्सिस्टन्सी इक्विटी कॅश मध्ये असेल, ऑप्शन मध्ये जे आहे ते ट्रेडिंग करून काय करायला लागलेत, मिळवायला लागले. तुम्हाला तुम्ही जर शोधत असाल एखादा कोर्स अशा संदर्भाचा, स्टॉक मार्केट संदर्भाचा, प्राइस ऍक्शन समजून घ्यायचं असेल, कॅन्डलिस्टिक पॅटर्न समजून घ्यायचं असेल, इंट्राडे ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी शिकायचं असतील, ऑप्शनचे
तुम्हाला शिकायचं असेल बँक निफ्टी, तर तुम्ही डेफिनेटली आमच्याशी काय करू शकता, संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये मी काय केलेत त्याच्या डिटेल्स दिलेले आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके बघा, म्हणजे ह्या पद्धत, आता उदाहरणार्थ ही जर कॅन्डल तयार झाली या ठिकाणी, तर ही डेफिनेटली शुअर शॉट तुम्हाला प्रॉफिट बनवून देते. ही देखील कॅन्डल जे आहे ते शुअर शॉट प्रॉफिट मार्केटमध्ये बनवून देते. पण त्याचं फॉर्मेशन जे आहे ते कुठल्या लोकेशनला तयार झाले, कुठल्या टाइम फ्रेम मध्ये ही कॅन्डल तयार झाले, आणि अशा सिनॅरिओवरती ही कॅन्डल फेल जाऊ शकते का, तर डेफिनेटली फेल पण जाऊ शकते ही कॅन्डल. इथं मार्केटवर जरी बिअरचं कंट्रोल आलं असलं बुल्समध्ये, तरी देखील ही कॅन्डल फेल जाऊ शकते. आणि ती कोणत्या सिनॅरिओमध्ये फेल जाते हे देखील आम्ही काय करतो या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना शिकवतो. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आम्ही शिकवतोय हे लाईव्ह मार्केटमध्ये शिकवलेत, हे पण लक्षात असू द्या. ओके, तर ते कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं. ओके, आता इथं जर बघितलं, इथं बघा कॅन्डल तुम्हाला ग्रीन दिसेल. काय म्हणतोय मी, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी कॅन्डल जे आहे ही कॅन्डल जर बघितली तर तुम्हाला पूर्णपणे इथं ग्रीन कॅन्डल आहे. या ठिकाणी जर बघितलं तर रेड कॅन्डल आहे. पण कॅन्डल रेड आणि ग्रीन असून चालत नाही, लक्षात असू द्या. कॅन्डल जरी ग्रीन असतील, बियर्स इन परमनंट कंट्रोलमध्ये आहेत. स्टॉक कशाचा आहे? बुल्सचा आहे. कॅन्डल ग्रीन आहे पण कंट्रोल कोणाच्या अंदर आहे? पूर्णपणे 100% बियर्स जे आहेत ते काय केले, त्या कॅन्डलवरती कंट्रोल केलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे सुद्धा जबरदस्त एक ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे, ह्याच्यातून सुद्धा जबरदस्त पैसा तयार होतो मार्केटमध्ये. फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, समजलं पाहिजे हे कॅन्डल कुठल्या टाइम फ्रेम मध्ये वापरायचे आणि कशा पद्धतीने वापरायचे. आणि सेम त्याच पद्धतीने बुल्स इन परमनंट कंट्रोल जे आहे ते बिअर मध्ये आलेलं दिसतो. म्हणजे ही कॅन्डल जे आहे ते बेरिश कॅन्डल आहे, लक्षात असू द्या. रेड असेल पण ऍक्च्युअली तिथं कंट्रोल कोणाचं आहे? पूर्णपणे 100% बुल्स जे आहेत ते मार्केटवरती काय केलं, या ठिकाणी कंट्रोल जे आहे ते प्रस्थापित केलं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, आता बघा सेम त्याच पद्धतीने आहे. समजा मार्केट जे आहे ह्या मार्केटमध्ये जे बुल्स आहेत, मार्केट तेजीत आहे. काय व्हायला लागलंय, काय म्हणतोय मी, बघा तुमच्या काय लक्षात येते का, मार्केट काय तेजीमध्ये, मार्केट ह्या पद्धतीने काय व्हायला लागलंय, कंटिन्यू अप ट्रेंडला चाललंय, हे लक्षात घ्या. किंवा मार्केट जे आहे ते ह्या पद्धतीने कंटिन्यू काय व्हायला लागलंय, डाऊन साईडला चाललं. मग हे मार्केट अप ट्रेंडला जात असताना आणि डाऊन साईडला येत असताना ज्या प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये, तुम्ही मग 5 मिनिटाचे टाइम फ्रेम वापरत असाल, 10 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरत असाल, 15 मिनिटाचे टाइम फ्रेम वापरत असाल, किंवा 30 मिनिटाचे टाइम फ्रेम वापरत, कोणतेही टाइम फ्रेम वापरत असाल ट्रेडिंग करताना, हे तुम्ही ज्यावेळेला ट्रेडिंग करता आणि हे ट्रेडिंग करत असताना तुमच्या स्क्रीनवर ज्या कॅन्डल येत असतात, रेड आणि ग्रीन ज्या कॅन्डल असतात, ह्या कॅन्डलकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे मार्केटमध्ये कुठं बुल्सचं कंट्रोल आहे, कुठं बियरचं कंट्रोल आहे, कुठं बुल्स जे आहेत ते त्यांचं कंट्रोल विकिंग करायला लागलेत, म्हणजे कंट्रोल जे आहे ते कंट्रोल जे आहे ते सोडून द्यायला लागलेत, किंवा बियर्स जे आहेत ते कुठं आपलं कंट्रोलच्या आउट ऑफ कंट्रोल चाललंय, हे तुमच्या काय झालं पाहिजे लक्षात आलं. जसं की तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर पहिली जी कॅन्डल आहे ग्रीन लॉंग कॅन्डल आहे, त्यानंतर एक रेड कॅन्डल तयार होताना दिसून येते. काय व्हायला आहे, ही कॅन्डल जी आहे ती दुसरी कशाही तयार झाली, इथं रेड कॅन्डल तयार व्हायला लागले लक्षात असते. इथं काय, ग्रीन कॅन्डल आहे. ह्या ग्रीन कॅन्डल नंतर जर रेड कॅन्डलला सुरुवात झाली असेल व्हायला, आणि ही कॅन्डल जर 50% येऊन जर क्लोज होत असेल प्रिव्हियस कॅन्डलच्या, तर ह्याचा अर्थ काय होतो, तर मार्केटवर असणारं जे बुल्सचं कंट्रोल आहे ते कुठंतरी वीक होताना तुम्हाला दिसून येतंय, ते वीकिंग होताना दिसून येतंय. त्याच पद्धतीनं सेम मार्केटमध्ये काय पोझिशन आहे, रेड कॅन्डल तयार झाली, लॉंग रेड कॅन्डल, आणि सेकंड ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे. म्हणजे हिथं सुद्धा बियर्स जे आहेत ते त्यांचं कंट्रोल कुठं तर गमावत आहेत किंवा कंट्रोल खोत आहेत, असं त्याचा अर्थ होतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हे खूप महत्वाचं राहतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या हे ट्रेडिंग करत असताना. सेम त्याच पद्धतीने बघा, इथं बियर बॅक इन कंट्रोल, बघा कॅन्डल कशी आहे. आता ह्या कॅन्डलचा अर्थ आहे, ह्याच्यामध्ये पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहेत, लक्षात असल्या की कुठे जरी कॅन्डल तयार झाली तर तुम्ही ह्या पद्धतीने ट्रेडिंग नाही करू शकत. जसं की इथं बियर बॅक इन कंट्रोल, म्हणजे बुल्स वरती बियरचं कंट्रोल आलंय आणि बियर्स काय करायला लागलेत, मार्केटला कंट्रोल मध्ये घ्यायला लागले, स्वतःच्या ताब्यात घ्याल. मग असं दिसल्या तुम्ही इथं पुट बाय नाही करू शकत ऑप्शन मध्ये, किंवा इथं शॉर्ट सेल नाही करू शकत, किंवा ह्या सिनारीवरती तुम्ही बाईंग नाही करू शकत, लक्षात असल्या. कारण त्या कॅन्डलिस्टिक पॅटर्नचे काही लिमिटेशन आहेत. ह्या कॅन्डल कधी युज करायच्या, कधी युज करायच्या नाहीत, कुठल्या टाइम फ्रेम मध्ये युज करायच्या, कुठल्या टाइम फ्रेम मध्ये युज करायच्या नाहीत, किंवा किती कॅन्डल नंतर ही कॅन्डल तयार झाल्यानंतर, किंवा किती मिनिटानंतर ही कॅन्डल तयार झाल्यानंतर वापरायचं, हे खूप महत्वाचं असतं, हे पहिल्यांदा लक्षात. कारण का, मार्केटमध्ये एखादी जर बेरिश कॅन्डल तयार झाली असेल किंवा एखादी बुलिश कॅन्डल तयार झाली असेल, तर ती कॅन्डल बुलिश आणि बेरिश आहे हे कन्फर्म करण्यासाठी पाठीमागचा ट्रेंड जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि तो ट्रेंड आपल्याला काय झाला पाहिजे, तिथं मार्केटमध्ये ओळखता आला पाहिजे. आणि हा जर ट्रेंड ओळखता आला, तर हे जे समोर तुम्हाला स्क्रीनवर कॅन्डल दिसतात, ह्या कॅन्डल ज्या सांगतात तुम्हाला बियर बॅक इन कंट्रोल किंवा बुल बॅक इन कंट्रोल, हे खरंच बुल कंट्रोलमध्ये यायला लागलेत,
द बियर्स कंट्रोलमध्ये यायला लागलेत का नाही हे तुम्हाला काय होतं त्या ठिकाणी कळतं. आणि हे सुटकान आम्ही काय करतो, आमचा जो स्टॉक मार्केट टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स आहे ज्यामध्ये एकदम डिटेलमध्ये जे आहे तर हा स्ट्रॅटेजी देखील काय केली जाते तुम्हाला त्या ठिकाणी शिकवली जाते हे पहिल्यांदा लक्षात. ओके, त्यानंतर बघा इथं काय जर बियर्स कंट्रोल, बियर्सनी पूर्णपणे 100% इथं मार्केटवर कंट्रोल घेतलं, इकडे कोणी केले बुल्सनं कंट्रोल घेतलं हे लक्षात असतं. म्हणजे ह्या 10 कॅन्डल ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्हाला जर ह्या 10 कॅन्डल लक्षात आल्या समजल्या तर तुम्ही मार्केटमधून खूप काही पैसा जो आहे तो काय करू शकता त्या ठिकाणी जनरेट करू शकता आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग जे आहे ते काय करू शकता त्या ठिकाणी करू शकता. लक्षात, जसं की मी तुम्हाला एकच ठिकाणी सांगतो की तुम्ही जर समजा ट्रेडिंग करायला लागला आणि अचानक तुमच्या समोर या पद्धतीची कॅन्डल तयार झाली, म्हणजे या ठिकाणी कॅन्डल कसे हो, या ठिकाणी जर कॅन्डल बघितली तर या ठिकाणी रेड कॅन्डल तयार झाली आणि हे अप्पर शॅडो किंवा ही लोअर शॅडो काय दाखवते, ही लोअर अप्पर शॅडो जे आहे हा सेलिंगचा प्रेशर किती आहे मार्केटमध्ये हे दाखवतो. आणि 80% टाइम ह्या कॅन्डलला सेकंड कॅन्डल जे आहे ती फॉलो करते. इथं जर रेड कॅन्डल ह्या पद्धतीने तयार झाली असेल तर पुढल्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमची कॅन्डल सुद्धा 100% ही रेडच होते हे लक्षात असते. या ठिकाणी ह्या पद्धतीने कॅन्डल तयार झाली असेल तर सेकंड टाइमला जवळपास 80% टाइम या ठिकाणी मार्केटमध्ये काय होतं तर जी कॅन्डल तयार होते ही कॅन्डल कसली असते तर इथं ग्रीनच कॅन्डल तयार होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण एक अट आहे इथं हे पहिल्यांदा लक्षात घ्या, ही कॅन्डल किती कॅन्डल नंतर तयार झाली, किती टाइम फ्रेम नंतर तयार झाली त्यावरती हे डिपेंड आहे सेकंड कॅन्डल बुल तयार होणार का बेरिश तयार होणार कॅन्डल. कारण इथं सेलिंग प्रेशर आहे तर सेकंड कॅन्डल ही रेड होईल असं काय नाही, पण ती होणार कधी होणार पाठीमागचं टाइम फ्रेम तुम्हाला बघावं लागेल. आणि हे कुठलं कारण कसं आहे माहिती आहे, कॅन्डलिस्टिक पॅटर्न जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, प्राइस ऍक्शन जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये खूप काही बारीक सारीक गोष्टी असतात, खूप काही प्राइस रिजेक्शन असतात किंवा काही खूप त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन राहतात ट्रेडिंग करण्याचे. कुठल्या टाइम फ्रेममध्ये हे काम करतं, कुठल्या मार्केटमध्ये हे काम करतं, बुल मार्केटमध्ये किती काम करतं, बिअर मार्केटमध्ये किती काम करतं, ऑप्शनमध्ये काम करतं का, फ्युचरमध्ये काम करतं का, कॅश मार्केटमध्ये काम करतं का, इंडेक्स कॅशमध्ये काम करतं का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या डिफरंट सिनारीवरती डिफरंट टाइम फ्रेमवरती वापरल्या जातात. विशेषतः तुम्ही कमॉडिटीमध्ये काम करत असाल, करन्सीमध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी ह्या कॅन्डल ज्या आहेत त्या जबरदस्त काय करतात, काम करतात हे पहिल्यांदा लक्षात. इक्विटी मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये काम करतात का, डेफिनेटली तिथं देखील काम करतात. फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे आणि त्याच्या पाठीमागचा इमोशन, त्याच्या पाठीमागचा सेंटिमेंट, त्याच्या पाठीमागचा बुल्स आणि बिअरची फाइट जी आहे ती समजून घेणं गरजेचं. तुम्ही आणि मी आणि मार्केटमध्ये कोण आहे आपण दोघं, तुम्ही आणि मी म्हणजे कोण आहे मार्केटमध्ये, तर आपण कॅन्डल बघणारी लोक आहोत आणि कॅन्डल बघून डिसिजन घेणारे लोक आहोत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मी जर ॲज अ इन्व्हेस्टर असेल किंवा मी जर ट्रेडर असेल किंवा तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर असाल तर तुम्ही तुमचे जे डिसिजन घ्यायला लागलात मार्केटमध्ये हे कशाच्या आधारावरती घ्यायला लागलाय, तर ह्या बुल्स आणि बिअरच्या फाईटच्या आधारावरती घ्यायला लागलाय. पण जी लोक हे बुल्स आणि बिअरच्या कॅन्डल मार्केटमध्ये तयार करायला लागलेत त्यांचा सुद्धा तुम्हाला सेंटिमेंट, त्यांचा देखील मूड असेल, त्यांचा सुद्धा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि हा व्ह्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑप्शन चेन समजली पाहिजे, ओपन इंटरेस्टचा अर्थ समजला पाहिजे आणि त्याच्या सहाय्याने जर तुम्हाला डिसिजन घेता आली तर डेफिनेटली तुम्ही एक मार्केटमध्ये सक्सेसफुल ट्रेडर म्हणून काय करू शकता, काम करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.